केरळमधलं चेंगनूर हा परिसर म्हणजे पुराचा मध्यवर्ती भाग. या भागातली सगळी घरं पाण्याखाली आहेत, तरीही असं एक घर आहे त्या घरामधलं जोडपं घर सोडायलाच तयार नाही. पाहूया असं काय घडलंय. हा संघर्ष जगण्याचा. घरात कमरे एवढं पाणी, तरीही याच घरात राहण्याचा यांचा आग्रह. आजूबाजूची मंडळी सुरक्षित ठिकाणी राहायला गेली आहेत, पण यांनी घर सोडलं नाही. केरळमधल्या चेंगनूरमधलं हे वेनमनी गाव. चेंगनूर म्हणजे पुराचा मध्य भाग. इथल्या एका बंगल्यात सुधा जोस राहतात. त्या काही केल्या हे घर सोडायला तयार नाही. त्या असं का करतात हे शोधण्यासाठी आम्ही त्यांच्या घरात गेलो. ही अभेद्य साथ आहे जोडीदाराची. सुधा यांचे पती डेव्हिड गेल्या काही वर्षांपासून आजारामुळे अंथरुणाला खिळून आहेत, त्यामुळे त्यांना छावणीत हलवणं शक्य नाही. त्यामुळे दोघांनाही पाणी भरलेल्या घरातच राहावं लागतंय. उपजीविकेचं साधन म्हणजे बकऱ्या. त्या बकऱ्यांनाही सध्या गॅलरीत बांधण्यात आलंय. सध्या सुधा यांच्या घरापर्यंत कोणतीही मदत पोहोचत नाही. मग कंबरभर पाण्यात त्या वाट काढत जातात आणि जिथून कुठून खायला मिळेल, औषध मिळतील ती आणतात. लोगों को जीने के लिए भी मुश्किल है, किसी को कुछ कुछ भी नहीं है. पैसा हो, खाना हो, कुछ भी नहीं है लोगों को. नहीं, सरकार का तरफ से हेल्प मिलती है कि कोई कोई लोगों को मतलब पानी में डूब गए तो लोगों को हेल्प मिलती है. ऐसा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक आसरा शोधतात, पण या पूर परिस्थितीशी दोन हात करत पतीला भक्कम साथ देणारी ही सुधा म्हणजे आधुनिक सावित्रीस म्हणावी लागेल. दिनेश दुखंडे, झी मीडिया, चेंगनूर, केरळ.